नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती. यामधील दुसरे स्थूलवाचन आहे जाता असताला. आज आपल्याला जाता असताला हे जे स्थूलवाचन आहे त्याचा अभ्यास स्वाध्यायामध्ये ज्या काही कृती दिल्या आहे त्या कृती अभ्यासून अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. त्या अगोदर आपण जाता असताला या स्थूलवाचनाची थोडक्यात प्रस्तावना बघूया. प्रस्तावनेतून आपल्याला लक्षात येईल की यामध्ये ही जी कविता आहे कवितेसारखं स्थूलवचन आहे. यामध्ये कवीला काय सांगायचं आहे तर कवी किंवा लेखक आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जन्म 1861 ते 1941. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती सोडवूया. पहिली कृती आहे किंवा पहिला प्रश्न आहे तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. उत्तर सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते चैतन्याने भरून जाते संपूर्ण चराचराचे जीवनचक्र फिरू लागते म्हणून अस्ताला जाताना सूर्याच्या मनात विचार येतो मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा धरा म्हणजेच पृथ्वी अंधारात बुडून जाईल माझ्या प्रकाशाचा एक साधा कवडसाही उरणार नाही मग या पृथ्वीवरील जीवाचं काय होईल हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही या विश्वाच्या चराचरात अणुरेणूत सामावलेले जीवन चैतन्य हा अंधार गिळून तर टाकणार नाही ना एक अनामिक भीती त्याला छळू लागते पृथ्वीला अंधारापासून कुणीतरी वाचवलं पाहिजे विश्वाचे कुणीतरी भले करावे मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते कवितेतील आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे असे वाटते एखाद्या पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते तसाच सूर्य देखील धरेची म्हणजेच पृथ्वीची काळजी घेणारा तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते. दुसरा प्रश्न आहे पंतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. उत्तर पंती म्हणजे अदम्य विश्वासाचे आणि साहसाचे प्रतीक आहे वास्तविक पाहता सूर्य म्हणजे प्रकाशाचा लखलखता स्रोत अनंत पसरलेल्या विश्वाला उजवून टाकण्याचे सामर्थ्य असलेला म्हणून त्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस कोणी करत नाही पण साधी मातीची पंती पुढे येते आणि नम्रपणाने म्हणते हे स्वामी तेजोमय भास्करा तुझ्या एवढा धगधगता प्रकाश माझ्याकडे नाही पण जमेल तसा या पृथ्वीवरील अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करीन आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो इतरांची मदत करू शकतो असा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक कार्य करावे पंतीच्या उदाहरणातून हाच विचार कवी रवींद्रनाथांनी व्यक्त केलेला आहे पंतीच्या प्रकाशाने सगळा अंधार जरी दूर होणार नसला तरी 10 पावलांची वाट ती नक्कीच उजळू शकते हा विश्वास पंतीच्या ठिकाणी दिसतो म्हणजेच प्रत्येकाने आपली क्षमता जाणून चांगले कार्य करावे जे नाही त्याचा विचार न करता जे आपल्याजवळ आहे मग ते थोडं थोडंच का असेना त्याचाच उपयोग करून आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले कार्य करण्याची प्रेरणा कवीने पंतीच्या प्रतीकातून व्यक्त केली आहे. स्वाध्यायामधील तिसरी कृती आहे किंवा तिसरा प्रश्न आहे सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा. उत्तर वेगवेगळ्या ठिकाणचा सूर्यास्त वेगवेगळे सौंदर्य वेगवेगळे भाव वेगळे रंग निर्माण करत असतो माणसाची मनोदशा जशी असेल तसे भावतरंग सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मनात निर्माण होत असतात वाळवंटाच्या ठिकाणचा सूर्यास्त वाळूच्या विस्तीर्ण पसरलेल्या अथांग भूप्रदेशावर सोनेरी मौसार किरणे पसरवत असतो मन अगदी तृप्त करून तो अस्ताला जातो तेथील वाळूचा सागर
हळूहळू थंड होत जातो. शीतल वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. मानव पशु पक्षी सुखावून जातात. वाळूचा थंड स्पर्श, वाऱ्याची थंड झुळूक यामुळे मानवी मन सुखावून जाते. त्या सुवर्णमयी वातावरणात नव्या संकल्पना, जुन्या संवेदना जाग्या होतात. कवी लेखक चित्रकार यांना नवीन कल्पना सुचतात. समुद्राच्या ठिकाणी अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताचे दर्शन मोठे विलोभनीय असते. हळूहळू सागराच्या कुशीत सामावणाऱ्या सूर्याला बघून वाटते की हा सागरात मिसळून जातो. म्हणूनच चमकदार मोती निर्माण होतात. सुंदर रंगीत प्रवाळ आणि अनंत असे जीव निर्माण होतात. समुद्राच्या लाटांसोबत हेलखावे खात हा तेजोगोल जेव्हा सागरात सामावतो तेव्हा आपोआप त्या सृष्टिकापुढे आपण नतमस्तक होतो. चौथा प्रश्न आहे, कवितेतील सूर्य आणि पंती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. उत्तर, सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता, तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीचे प्रतीक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थित कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून कळवळून साद घालणारा तो व्याकुळजनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखाद्याच्या भल्यासाठी कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तिशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करुणा हृदयात निर्माण करावी लागते. सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते हे सूर्याच्या प्रतीकातून दिसून येते. त्या उलट पंती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटासा कवडसा पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याची धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिंमत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पंतीच्या प्रतीकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सुद्धा पंतीच्या प्रतीकातून जाणवते. अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये ज्या चार कृती दिली आहे त्या कृतीमधली ती चारही प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर लिहिली आहे. आता खाली संवाद दिला आहे, सूर्य आणि पंती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. या ठिकाणी सूर्य आणि पंतीचे चित्रसुद्धा दिले आहे. सूर्य आणि पंती एकमेकांना काय बोलतात? आता कविता आपण वाचन केली आहे किंवा वाचन दोन ते तीन वेळा वाचन करायची आहे. प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली आहे, त्यावरून आपलं बरंच काही लक्षात आलं आहे. तर सूर्य काय म्हणतो बघा. सूर्य, पंती तू खरंच खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्या इतका झगझगीत प्रकाश नाही तरी पण माझ्या अनुपस्थित पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्वीकारलंय याबद्दल खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला. त्यावर पंती म्हणते, हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तरी सृष्टी तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकुळता मला समजू शकते. म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन. त्यावर सूर्य म्हणतो, तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस, खरेच तुझे आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे, तिला विद्रूप केले आहे, म्हणून मला खूप काळजी वाटते. त्यावर पंती म्हणते, तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. विनाशकाले विपरीत बुद्धी अशा प्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरशः ओरबडतो आहे. त्यावर सूर्य म्हणतो, हो ना, याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दर्ये, डोंगर, शेती, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन, हे सारं जेव्हा मी बघतो त्यावेळी मन हेलावतं. हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का? त्यावर पंती म्हणते, हे रविराजा, इतकं चिंतित होण्याची गरज नाही, कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे. सूर्य म्हणतो, खरंच किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही
ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम सुफलाम व रमणीय होईल, त्यावर पंती म्हणते नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत. शेवटी सूर्य म्हणतो, अरे वा, असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने जगा आणि जगू द्या हा निसर्गाचा नियम पाळला तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल. अशा प्रकारे आपण सूर्य आणि पंती यांच्यातील संवाद लिहिला आहे. अशा प्रकारे वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती यामधील दुसरे स्थूलवाचन होते जाता असताना त्याचा संपूर्ण स्वाध्याय कृती आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.